भाइयों और बहनों, बीजेपी विकसित कर्नाटका का रोड मैप लेकर आपसे आशीर्वाद मांग रही है, लेकिन कांग्रेस के पास दो ही मुद्दे हैं। एक तो वो रिटायरमेंट के नाम पर वोट मांग रहे हैं, आखिरी बार सीएम बना दो, ये उनका घोषणा पत्र है। कांग्रेस का दूसरा एजेंडा है गाली देकर लोगों को भड़काओ। कभी कांग्रेस ओबीसी समाज को गाली दे रही है, कभी लिंगायत समुदाय को गाली दे रही है। मुझे तो ये 90 से ज्यादा गालियां दे चुके हैं और सेंचुरी की तरफ बढ़ रहे हैं। इस क्षेत्र के लोगों ने तो एस निजलिंगप्पा जी का काम करीब जैसे देखा है। कांग्रेस ने तो निजलिंगप्पा जी को भी नहीं छोड़ा था। उनका अपमान करने वाली कांग्रेस गालियों की सेंचुरी बना सकती है। बंधुगणे, भारतीय जनता पार्टी ಒಂದು ಅಭಿವೃದ್ಧಿಯ ಕರ್ನಾಟಕವನ್ನ ಬಯಸುವಂತ ಕೆಲಸವನ್ನ ಮಾಡುತ್ತಿದೆ, ಒಂದು ವಿಕಾಸದ ಕರ್ನಾಟಕ ತರ ಮಾಡುವಂತ ಪ್ರಯತ್ನವನ್ನ ಮಾಡ್ತಾ ಇದೆ. ಆದರೆ ಕಾಂಗ್ರೆಸ್ಸಿನ ಉದ್ದೇಶನೇ ಬೇರೆ ಆಗಿದೆ. ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಈ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ತಮಗೆ ತಿಳಿದಂತ ಮಾತುಗಳನ್ನು ಆಡಿ ತಾವು ಎಲ್ಲರೂ ಕೂಡ ಬಯ್ಯುವಂತ ಕೆಲಸವನ್ನ ಮಾಡಿ ಸಮಾಜಗಳವನ್ನ ಒಡೆಯುವಂತ ಕೆಲಸವನ್ನ ಮಾಡ್ತಾ ಇದೆ. ಕಾಂಗ್ರೆಸ್ ತನ್ನ ಎಲ್ಲ ಭಾಷಣದಲ್ಲಿ ಕಾಂಗ್ರೆಸ್ಸಿನ ನಾಯಕರು ದ್ವೇಷವನ್ನು ಹುಟ್ಟಿಸುವಂತ ಭಾಷಣಗಳನ್ನು ಮಾಡಿ ಸಮಾಜದಲ್ಲಿ ಆತಂಕವನ್ನು ಸೃಷ್ಟಿಯನ್ನು ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ವೈಯಕ್ತಿಕವಾಗಿ 90ಕ್ಕಿಂತ ಹೆಚ್ಚು ಬಾರಿ ನನಗೆ ನಿಂದನೆಯನ್ನು ಮಾಡಿದ್ದಾರೆ. ಆದರೆ ಕಾಂಗ್ರೆಸ್ಸಿನ ನಿಜ ಬಣ್ಣವನ್ನು ಕರ್ನಾಟಕದ ಜನತೆ ಅರಿತುಕೊಂಡಿದ್ದಾರೆ ಅಂತ ನಾನು ಭಾವಿಸ್ತೇನೆ.